महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ की ओर से शहर के संविधान चौक पर अपनी मांगों को लेकर अनशन किया जा रहा है। महाराष्ट्र के बिजली विभाग कंत्राटी के तौर पर काम कर रहे कर्मचारियों की मांगें प्रलंबित है। उनकी मांग है कि NMR पद्धति महाराष्ट्र में लागू की जाए। इस मांग को लेकर वे महाविकास आघाड़ी सरकार के समय से आंदोलन कर रहे हैं। इस मांग को लेकर उन्होंने नितिन राउत से बैठक की, मगर कोई भी निर्णय नहीं निकला। अब उन्होंने महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस के साथ इस मामले को लेकर बैठक की है। कर्मचारी संघ का कहना है कि ये बैठक सकारात्मक हुई है। संविधान चौक पर चल रहे इस अनशन स्थल को गुरुवार को कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने भी भेंट देकर उनसे चर्चा की है। पोलीस पाटलांना वाढवलं, त्यांना सांगितलं तुमचे पगार वाढवले, तुमचे भाऊ बंद असतीलच कोणीतरी, आणि त्याच्यानंतर शिक्षकांना सांगितलं की तुमचं आम्ही आता ज्या अनुदानित शाळा होता त्या आम्ही रेग्युलर केल्या, तुम्हाला 20% ग्रँट सुरू केली। अशा पद्धतीचा जिया कॅबिनेटमध्ये दाखवून त्यांनी केला, पण अर्थ विभागाची कुठलीही त्याच्यामध्ये परवानगी नव्हती। जेव्हा सरकार बदललं आणि जेव्हा सरकारच्या समोर हे सगळे विषय आले, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार झालं, तर कुठलंही आर्थिक प्रयोजन त्या लोकांनी केलं नाही। आणि मग शिक्षकांचा विषय असेल तो आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सोडवला। होमगार्डांचे पगार बंद झाले होते, त्यांचे पगार व्यवस्थित सुरू केले। त्यामुळे खोटा भरून सत्ता घ्यायची नाही, पण जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीच्या आधारावर टप्प्याटप्प्याने ही सुधारणा केली जाईल एवढं तुम्हाला ग्वाही देतो। काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडी तुमच्या सोबत राहील एवढा विश्वास द्यायसाठी मी इथं आलेला। नाना पटोले साहेबांचं म्हणणं आहे की बाबा आमचं सरकार आहे ना, मग आम्ही तुम्हाला कायम करण्याबाबत विचार करू, हरियाणा पॅटर्न लागू करू। आमची चर्चा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत झालेली आहे। या ठिकाणी सुद्धा आम्हाला सकारात्मक आश्वासन मिळालेलं आहे। कामगार आश्वासनावरतीच असतो, जर आमच्या कंत्राटी कामगारांचं काम जे सरकार करेल त्या पद्धतीने कामगार कौल देत असतात, त्यामुळे फडणवीस साहेबांवरचा त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे। मागच्या काळात देखील आम्हाला 20% पगारवाढ या सरकारने मिळवून दिलेली आहे। आज देखील हरियाणा पॅटर्नविषयी लागोपाठ 2 बैठका लागतील असं आश्वासन फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे आणि वेतनवाढसुद्धा करणार आहे। नितीन राऊतसोबत पण बैठक झाली होती, काय झालं त्या काळात? नितीन राऊत साहेबांच्या काळात योगायोगाने एकच बैठक झाली होती, परंतु सकारात्मक असं आश्वासन त्या ठिकाणी मिळू शकलं नाही। फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं, फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं। माजी मंत्री बावनकुळे साहेब असताना त्या ठिकाणी कंत्राटदारांवरती वचक होता, त्या ठिकाणी आमची पगारवाढसुद्धा झालेली होती, त्यामुळं आम्ही समाधानी आहोत। सरकार कोणाचं आहे हे भारतीय मजदूर संघ कधीच बघत नाही, जे आहे त्याला समोरच जात असतो। तुमचं नाव सांगा। निलेश खरात, अध्यक्ष महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपुर।